शेतकरी कर्जमाफीनंतर मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली. तसंच शेतकरी संपात मुख्यमंत्री एकाकी पडले असं म्हणणं म्हणजे मोठा गैरसमज असल्याचंही ते म्हणाले. मध्यवर्ती निवडणुकीत समोर जायचं काय कारण आहे असं कोणत्या सरकारला वाटतं का की मध्यवर्ती निवडणुकी कसा होतो? 99 मध्ये प्रयोग झाला होता असा. मला नाही वाटत की मध्यवर्ती निवडणुकीला आता सध्या जाण्याची काही कारण आहे आणि त्यासाठी कर्जमुक्ती होत आहे असा जो समज गैरसमज आहे तो मला वाटतं दूर आपल्या माध्यमातून झाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा बैठक घेतात तेव्हा आपल्या इतर सहकारी मंत्र्यांशी चर्चा करून घेतात आणि इथं एकाकी पडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आता वृक्ष लागवडीच्या बैठकींमध्ये मी जातो याचा अर्थ मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांचा माझ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला मी एकाकी आहे असा अर्थ धरणं मला वाटतं की ही चूक आहे. एकाकी कोणीही नाही, पूर्ण मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये गंभीरतेने चर्चा करते. पण शेवटी जसं एखाद्या गाडीमध्ये सर्वांकडे परमनंट लायसन्स असले तरी स्टेअरिंगवर एक जण बसतो, याचा अर्थ बाकीच्यांचे परमनंट लायसन्स हे आता नष्ट झाले किंवा याची मुदत संपली अशी नसून ही एक व्यवस्था असते की मुख्यमंत्री महोदय हे आमच्या या सरकारचे प्रमुख आहे, सारे अधिकार सर्व विभागाचे त्यांना आहे आणि म्हणून ते निर्णय करतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.